हा जो गणेशोत्सव आहे याची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी एक वैशिष्ट्य म्हणजे याच्या मिरवणुकीमध्ये सादरीकरण होणारं ते म्हणजे ढोल ताशांचं वाद्यांचं गजर. ढोल ताशा ही आता एक नवीन संस्कृतीच बनलेली आहे. जेव्हा पहिला ठोका पडला तेव्हा जी सुरुवात झाली, नंतर जो अंगावर काटा आला, दोन ताशे किंवा दोन तीन ढोल याच्यापेक्षा मी जेव्हा 25-30 ढोल एकत्र बघितले तेव्हा मला ते फार भारी वाटलं. आणि शगुन चौकातला गावठीचा हात झाला आणि पहिला सुरू झाला, आनंद पोटात माझ्या माईनं असं झालं. ती जी नाचाची पद्धत आहे ती इतकी एनर्जेटिक असते की त्यातनं जी भावना तयार होते एकत्र असण्याची ती खूप महत्वाची. आजूबाजूच्या बघणाऱ्या प्रेक्षकांचा इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत गेला. ती पहिली माझी वादनासाठी मिळालेली पावती होती की तू छान वाजवतेस. आई मला कधी कधी म्हणते की मी उशिरा घरी जातो तेव्हा मला आई म्हणते की वाद्यांना झोपून आलास का. मला एक वादक म्हणून आदर वाटतो आणि अभिमान सुद्धा वाटतो. आपण इतके वर्ष वादन केलेलं आहे आणि आत्ता जे त्याला जे दिवस आलेले सोन्याचे दिवस आहेत. गणपती बाप्पा मोरया.